मिरज मधून गणेश माळींचा महापौर पदावर दावा आहे सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांच्या संख्येत वाढ होत आहे पक्षनेते कोणाला न्याय देणार याकडे महापालिका क्षेत्राचं लक्ष लागू नये महापालिका महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून शहरातील गणेश माळी यांनीही दावा केला आहे नेतृत्वानं स्थायी समिती सभापती निवडताना योग्य वेळी संधी देण्याची हमी दिली होती ती यावेळी मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे त्यामुळं सत्ताधारी भाजपाकडं महापौर पदासाठी सांगलीतून धीरज सुर्यंशी युवराज बावडेकर मिरजेतून निरंजन आवटी गणेश माळी असे चार जण दावेदार झाले आहेत यामध्ये पक्षनेते कोणाला न्याय देणार याकडं महापालिका क्षेत्राचं लक्ष लागू नये महापौर यांचा महा पदाचा कार्यकाल आज संपत आहे त्यामुळं कोणत्याही क्षणी नव्या महापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून तसा प्रस्ताव ही विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय पुढील अडीच वर्ष महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं सत्ताधारी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे सांगलीतून धीरज सुरेंशी युवराज बावडेकर यांनी प्रयत्न सुरू केलेत तर मिरजेतून निरंजन आवटी गणेश माळी यांनीही महापौर पदावर दावा केला भाजपा नेत्यांकडून स्थायी समिती सभापती निवडीवेळी आपणास शब्द दिला होता पण शेवटच्या क्षणी संदीप आवटी यांना सभापती पदाची संधी मिळाली पक्षश्रेष्ठीने घेतलेल्या निर्णयात आनंद म्हणून आम्ही कार्यरत राहिलो सदरवेळी नेत्यांनी योग्य वेळ आल्यास आपल्या नावाचा विचार केला जाईल असा शब्दही दिला होता सध्या महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं आपल्याही नावाचा विचार व्हावा अशी मागणी माळी यांनी केली आहे गणेश माळी हे प्रभाग मधून भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत या प्रभागातील अन्य तीनही उमेदवारांना आत्तापर्यंत सत्तेत संधी मिळाली आहे त्यामध्ये माजी महापौर संगीता खोत विद्यमान उपमहापौर आनंदा देवमाणे शहरातील प्रभाग चारच्या सभापती सौ गायत्री कल्लोळी यांचा समावेश आहे त्यामुळं आपला महापौर पदासाठी पक्षनेत्यांनी विचार करावा अशी मागणी गणेश माळी यांनी केली आहे